अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार ज्यांची संपूर्ण जगभर कोरोना योद्धे म्हणून ओळख असणारे तसेच महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून ओळख असणारे आमदार निलेश लंके यांच्या साधेपणाने अनेकांना हवस वाटणारे अनेकांना मदत करणारे लोकांच्या सुखदुःखात अडी अडचणीला धावून जाणारे अशी ओळख असणाऱ्या आमदारांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 1 च्या सुमारास मुंबईवरून पारनेरकडे येत असताना पाम बीच रोडवरील नावासेवा ब्रिज खाली एक कुटुंब दिसले. मुंबईत जोराचा पाऊस सुरू होता. अशा अवस्थेत ते कुटुंब त्या पुलाखाली निवारा घेत होते. त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता ते बाळू शंकर पवार नावाचे ग्रस्त होते व ते मूळचे उस्मानाबादचे होते. त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी 2 लहान मुले आणि बहीण तोळाबाई होती. हे कुटुंब दिवसभर जे काम मिळेल ते करून आपल्या पोटाची भूक भागवित होते आणि रात्री या पुलाखाली निवारा घेत होते. आमदार निलेश लंकेंनी त्यांची अस्थिवाय चौकशी करून त्यांना खायला दिले. त्यामुळे पवार कुटुंबियांचे डोळे पाण्याने गहिवरले. या पुलाखाली राहणाऱ्या कुटुंबाला पारनेर येथे हाताला काम आणि राहण्याची सोय करण्याची हमी दिली. आपली कामाची राहण्याची व्यवस्था आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो, आपण पारनेरला याल का असे आमदार निलेश लंके म्हणाले. या प्रश्नावर त्यांनी पारनेरला येण्याची सहमती दर्शवली. यावेळी या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. आमदार निलेश लंके यांनी गाडी थांबवून निराधारांना आधार द्यायची हमी दिल्याने ते कुटुंब आनंदी झालेच. यामुळे पुन्हा एकदा आमदार निलेश लंके यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बघ ना, पोराला शाळेत घालायचं तुझं सांग.